आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. काय झालंय रुद्र सर, तुम्ही इतक्या काळजीत का दिसताय? ऑफिस मध्ये काही झालंय का? ऑफिस मध्ये कशाला, घरात काय कमी प्रॉब्लेम सर? हो, पण तुम्ही इतक्या काळजीत दिसत नाही कधी. राजन काकाने रोहितला ऑफिस मध्ये पिऊनच काम करायला लावलं. मग गौरीजी, मग काय, एवढ्या मोठ्या कंपनीच्या मालकाचा मुलगा त्यांच्याच कंपनीच्या ऑफिस मध्ये पिऊनच काम करतोय. कसं वाटत असेल त्याला? रोहितचं एक वेळ ठीक आहे, तो सगळं सहन करून सुद्धा काम करतोय, पण नंदाई त्या खूप चिडल्यात राजन काकांवर, बोलायलाच तयार नाहीयेत, म्हणून रुद्र टेन्शन मध्ये. रुद्र सर, तुम्ही बोला ना नंदाईंशी, त्या ऐकतील तुमचं. मी समजवण्याचा प्रयत्न केला पण नाही ऐकत ती. आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केला पण नंदाई ऐकतच नाहीयेत. मग थोडा वेळ जाऊ देत, आपोआप त्यांचा राग शांत होईल. ती वेळ असते, ती निघून गेली की माणसाला आपल्या चुका कळायला लागतात. आपला राग किती विनाकारण होता याची जाणीव होते, नंदाईलाही होईल. अशी कशी होईल? नंदाईने तर ठणकवून सांगितलं रुद्राला की काही झालं तरी तिचा राग जाणार नाहीये म्हणून. रुद्र सर, तुमची हरकत नसेल तर मी एकदा प्रयत्न करून बघू. नंदाई, काय बोलायचंय रुद्र सरांना काही कळतच नाही, सतत दुसऱ्यांवर ओरडत असतात, त्यांच्यावर काही संस्कारच नाही आहेत, तुम्ही कसं सहन करताव त्यांना? काय झालं? रुद्र काही बोलला का? माफ करा नंदाई, पण मला रुद्र सरांचं वागणं अजिबात आवडलेलं नाहीये. राजन सरांनी थोडं लक्ष द्यायला होतं त्यांच्याकडे. काय झालंय नक्की? रुद्र सर म्हणे आता पुन्हा दारू प्यायला सुरुवात करणार आहे. मला माहितीच होतं ते असं करणार. काय आहे ना, त्यांच्यावर कोणाचा धाकच नाहीये. बाकी कोणाचा नसू देत, पण वडिलांचा धाक हवा ना. राजन सर ना कुठेतरी कमी पडलेत त्यांच्यावर संस्कार करायला. सॉरी, राजन सर तर त्यांचे वडील नाहीयेत ना, पण तरीही त्यांचे वडील गेल्यानंतर राजन सरच त्यांचे वडील आहेत ना. मग त्यांनी नको का रुद्र सरांवर संस्कार करायला? त्यांच्यामुळे रुद्र सरांसारख्या इतक्या चांगल्या व्यक्तीचं आयुष्य वाया चाललंय. त्यांचे खरे वडील जिवंत असते ना, हे असं होऊच दिलं नसतं त्यांनी. बस यांच्याबद्दल एकही वावगा शब्द मी यापुढे ऐकून घेणार नाही. तुला काय माहितीये ग, यांनी रुद्रासाठी काय काय केलंय त्याबद्दल? त्याच्यावर संस्कार केले, त्याचं कौतुक केलं, गरज पडली तेव्हा त्याचा कान सुद्धा पकडला. ज्या ज्या वेळी त्याच्यासाठी जे जे हवं होतं ते सगळं यांनी केलं.
एक वडील म्हणून यांच्या इतकी आदर्श व्यक्ती दुसरी असूच शकत नाही. आजपर्यंत त्यांनी स्वतःच्या भल्याचा विचार न करता प्रत्येक वेळी मुलांच्या भल्याचा विचार केलाय. आणि आताही मी जे काही करतोय ना ते मुलांच्या भल्यासाठीच करतोय. नंदिनी, अगं आपल्या रोहितचं मी वाईट नाही होऊ देणार. अगं बाप आहे मी त्याचा, त्याच्या नावापुढे माझं नाव लागत. आणि असं असताना मी कसा वाईट वागेन त्याच्याशी. नंदाई, तुमचं अगदी खरंय, वडील नेहमीच मुलांच्या भल्याचा विचार करतात. आणि राजन सर आता तेच करतात. वडील नेहमी आपल्या मुलांचा विचार करतात, त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांचे लाड पुरवतात. पण त्यांनाही कधी कधी कठोर वागावं लागतं. यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ नसतो. जगातल्या प्रत्येक वडिलांना हेच वाटतं की आपल्या मुलाने सुखी समाधानी राहावं, त्याला यश मिळावं. ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात नसतो ना, त्या मुलांना विचारा, त्यांच्या आयुष्यात त्यांची किती फरफट होते ते. नंदाई, तुमची मुलं खरंच खूप नशीबवान आहेत. त्यांना राजन सरांसारखे वडील मिळाले. तुम्ही त्यांच्यावर अविश्वास नका दाखवू. त्यांना खूप त्रास होत असेल. नंदा, अगं सोडणार आग. हे बघ नंदा, तू माझ्याशी बोलणं बंद केलं ना की मी खूप एकटं पडतो ग. तू एक अशी आहे की जिने माझ्यावर विश्वास दाखवला ना की अख्ख्या जगाशी लढायचं बळ मला मिळत. तूच एक माझ्या बरोबर होती म्हणून तर इतका मोठा बिझनेस मी करू शकलो. हे